ठाणे महानगरपालिकेच्या बाळकुम येथील कोविड ग्लोबल हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या विकास सकाराम वाघोले यांनी तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. भाजपचे नगरसेवक संजय वाघोले यांचे ते चुलते होते. ठाण्यातील मार्केट परिसरात राहणारे वाघोले हे कोरोनाबाधित झाल्यामुळे त्यांना 21 ऑगस्ट रोजी ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर 1 सप्टेंबर पासून अतिदक्षता विभागातील बेड क्रमांक 14 उपचार सुरू होते. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्याने अचानक तोंडाचा ऑक्सिजन काढून या विभागाच्या खिडकीतून स्वतःला झोकून दिले. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी कापूरबोडी पोलिसांना दिली. याबाबतचा अधिक तपास कापूरबोडी पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर पोलीस तसेच ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. अतिदक्षता विभागात डॉक्टर तसेच परिचारिकांची संख्याही इतर वाड्यापेक्षा अधिक असते. तरीही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर टेनेंट मेंबर वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. अवघ्या 2000 मोबाईलसाठी आकाश वर्मा या रेल्वे प्रवाशाचा गळा आवळून दोघांनी जबरी चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर घडले. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नालासोपारा भागात राहणारा आकाश हा काही कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. तो कामियानी एक्सप्रेसने ठाणे रेल्वे स्थानकात 4 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 सुमारात उतरला. तो 5 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारात ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पायी जात होता. त्यावेळी एका 20 वर्षीय तरुणाने त्याच्या खांद्यावर थाप मारून त्याचा गळा आवळला. तर त्याच्या अन्य एका साथीदाराने आकाशच्या उजव्या हातातील सुमारे 2000 मोबाईल जबरदस्तीने खेचला. त्याने आरडाओरड करण्यापूर्वी त्या दोघांनी तिथून पळ काढला. एरवी केवळ हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांची आता अगदी प्रवाशांचा गळा आवळेपर्यंत मजल गेल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात भीतीचे वातावरण पसरले. आकाशने या प्रकरणी 5 सप्टेंबर रोजी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष पठाणे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा. आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक
020-261-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11-239-7-8046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22-25-30-1740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक +1-800-22-21-08, टोल फ्री क्रमांक +1-04। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। ठाणे शहर मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बाबा दडस यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। आतापर्यंत 18 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। गेल्या 24 तासांमध्ये शांतीनगरच्या एका उपनिरीक्षकासह ठाणे शहर आयुक्तालयातील 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले होते। 17 ऑगस्ट रोजी नौपाडा, भुईवाडा आणि मोटर परिवहन विभागातील प्रत्येकी एका अशा केवळ 3 लागण झाली होती। त्यांचे प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात आले होते, परंतु गणेशोत्सव, मोहरम या सणाचा बंदोबस्त आणि अनलॉकच्या प्रक्रियेकडे वाटचाल सुरू असल्यामुळे शहरातील बाजारपेठांसह अनेक भागांमध्ये नागरिकांची वर्दळ आहे। ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले, त्यामुळे नागरिकांच्या संपर्कामुळे शांतीनगरचे 1 खडकपाडा येथील 2 अधिकारी बाधित झाले, यामध्ये एक महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे। रविवारी बाधित झालेल्यांमध्ये मुख्यालयाचे 3 कर्मचारी, खडकपाडा, बाजारपेठ, बदलापूर, शिवाजीनगर, वर्तकनगर, वाहतूक शाखा आणि विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी 1 समावेश आहे। पुणे शाखेचे 2 जण बाधित झालेत। या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। त्यांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे। आतापर्यंत 129 अधिकारी आणि 1176 कर्मचारी असे 1305 पोलीस बाधित झाले आहेत। नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं। When everyone is busy, TGSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. कोरोना काळात सोशल डिस्टन्स न पाळल्याने ठाण्यातील कोळशेत येथील डी मार्ट ठाणे महापालिकेने सील करण्याची कारवाई शुक्रवारी केली होती। तरी शनिवारी पुन्हा दुकानाच्या मागील बाजूने छुप्या पद्धतीने ग्राहकांना प्रवेश देण्याची आग्रही केल्याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून डी मार्टच्या व्यवस्थापकांविरोधात कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाणे पश्चिमेकडील कोळशेत डोकाळी परिसरात डी मार्ट साखळीतील गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीची एक शाखा आहे। मॉल व दुकाने उघडण्याबाबत नियमावली आखून दिलेली असतानाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शुक्रवारी ठाणे महापालिकेने डी मार्ट सील केला होता। त्यानंतरही शनिवारी डी मार्टमध्ये मागील बाजूने ग्राहकांना प्रवेश देऊन व्यवहार सुरू होते, याची माहिती ठाणे महापालिकेला मिळाल्यानंतर कापूरवाडी पोलिसांच्या मदतीने कारवाई केली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन न केल्याबद्दल ठाणे महापालिकेच्या वतीने कोळशेत डोकाळी येथील डी मार्ट सील करण्यात आला। याचे वृत्तांकन करण्यात गेलेल्या वाहिनीच्या कॅमेऱ्यांसोबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी दादागिरी केली, त्यांच्या हातातील मोबाईल 2 हिसकावून घेतला, तसेच बातमी करू नका अशी धमकी देखील देत हुज्जत घातली। डी मार्ट सील केल्यानंतर देखील डी मार्टच्या मागील दरवाज्यातून वस्तू विक्री सुरूच होती, याचे चित्रीकरण केल्यानेच त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला। अखेर कापूरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। मोबाईल हिसकावणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर ही कारवाई केली। प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे, अव्वल स्थानी झळकू दे ठाणे चमकू दे, ठाणे चमकू दे, ठाणे चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे, ठाणे आपले चमकू दे। वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा,
स्वच्छतेचा फुले पिसारा जगी होई पुकारा कि मया असली घडू दे आणि खाणे आपले चमकू दे नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती हगंडारीला देव मुक्ती नको नको ठुंकू तू आवती भवती बंदी अणूया प्लास्टिक वरती कचरा मुक्त करूया ही सिटी आपली नवीन पहाट उजाडू दे आणि खाणे आपले संपू दे 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 साऱ्यांनी निर्धार करूया वेळ वाट कचऱ्याची लावूया साऱ्यांनी निर्धार करूया परिसर आपला स्वच्छ ठेवूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेचा दीप उजळूया साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया साऱ्यांनी निर्धार करूया स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया साऱ्यांनी निर्धार करूया साऱ्यांनी निर्धार करूया मासाहेब अर्थात मीनाताई ठाकरे यांचा 6 सप्टेंबर हा स्मृती दिन शिवसेना उपनेते श्री आनंद तरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील मासाहेब मीनाताई ठाकरे चौकात संपन्न झाला. मासाहेबांच्या 24व्या स्मृती दिनानिमित्त मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पमाला शिवसेना उपनेते श्री आनंद तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहण्यात आली. तसेच मासाहेबांना स्मृती दिनानिमित्त करोना काळात मृत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या प्रसंगी गोरगरीब गरजूंना ब्लँकेट वाटप शिवसेना उपनेते आनंद तरे यांच्या शुभास्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते आनंद तरे माजी नगरसेविका सौ महेश्वरी तरे माजी नगरसेवक संजय तरे श्री देवानंद भोईर शाखा प्रमुख श्री संतोष दंत उपविभाग प्रमुख श्री समीर महिरकर उपविभाग प्रमुख श्री सुहास सामंत साकेत शाखा प्रमुख श्री शैलेश बने श्रीरंग शाखा प्रमुख श्री सुशील ढेमरे शाखा प्रमुख श्री अकबर शेख आदी यावेळी उपस्थित होते. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.